त्यामुळे राज्यमंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या 62 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनानं आज उग्र रूप धारण केलं आहे। आपल्यासोबत बच्चू भाऊ कडू आहेत। भाऊ, गेल्या 62 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात आज शेतकऱ्यांवर लाठीचार झाला आणि असुधराच्या नळकांड्या फोडल्या। खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जे आंदोलनाचं एक आत्ताचं जे आत्ता आंदोलन आहे त्याच्यावर लाठीचार्ज होणं, त्यांचं रक्तबांबळ करणं हे आमच्या तुमच्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे। मोदीजीनं सांगितलं होतं 50% मुनाफा धरून आम्ही भाव देऊ। 50% भेटला नाही, 15% भेटला नाही, एक महिना दोन महिने शांततेत आंदोलन करूनसुद्धा आता त्यांच्या डोक्यात टायकं फोडलं गेलं। मला वाटतं मोदीजी आपण पुन्हा आत्मचिंतन करा। शेतकरी हा वैरी नाही आहे देशाचा। आपण त्यांच्यावर अतिरेक्यासारखं पाहू नये। वाटतं एका दाण्याची 100 दाणे करणारी औलाद आहे आमची, त्याला पुन्हा उचकू नये। त्याला जर अधिक अशाच पद्धतीनं समोर आलं तर समोरची लाठी मात्र आम्ही आमच्या टायक्यात घेऊ, पण आमच्या बापाच्या टायाच्या होणारा वार आम्ही झेलल्याशिवाय राहणार नाही। आम्ही त्याचा निषेध करतो। जी गेल्या 62 दिवसापासून आंदोलन सुरू आहे मात्र अजूनही तोडगा निघालेला नाही, हे काय मगरोरी आहे? मला वाटतं अमित शहा आणि मोदीजींना ते पटलं, पण अदानी अंबानी त्यांना ते करू देत नाही। दरम्यान शेतकऱ्यांना अतिरेक्यांसारखी वागणूक देऊ नये असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे। दिल्लीतील एकंदरीत आंदोलन चिघळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। लाल किल्ल्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला गेलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनासाठी देशभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी दिल्लीत दाखल झालेले आहेत। अनेक ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन केलं जात आहे, मात्र अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे, तर अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागलाय।